स्वार्थाने एकत्रित आलेले सगळं मंत्रिमंडळ आहे, सगळ्या पक्षाचे नेते आहे आणि ही तर सुरुवात आहे. प्रचंड असंतोष सगळीकडे धुमसतोय, शिवसेनेत असेल, राष्ट्रवादीमध्ये असेल, काँग्रेस पक्षामध्ये तर मनासारखी खाती मिळाली नाहीत म्हणून आहे आणि त्याची एक छोटी ठिणगी आहे. आणि मला वाटतंय असंतोषाचा आगडोंब नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे होईल अशा प्रकारचं चित्र सगळीकडे आहे. आणि अब्दुल सत्तार हे त्यावेळेला अत्यंत कडवटपणे त्या ठिकाणी बोलत होते आणि आता त्यांना काय चित्र आहे हे त्यांनाही कळून आलं.